मृताचे ओळखपत्र हे पोलिसाचे ओळखपत्र असल्याचे भासवून खंडणी मागितल्यामुळे एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये दिनेश मारुती गंगावणे, संजय बाळूगावकर, राज भीमसेन कांबळे अशी या इसमांची नावे आहेत. या तिघांनी मुंबई क्राईम ब्रँच येथे पोलीस असल्याचे सांगून तसेच पत्रकाराचे ओळखपत्र हे पोलिसांचे ओळखपत्र असल्याचे भासवून रशिदा शेख या महिलेची फसवणूक केली आहे. या महिलेला तिच्या पतीवर झालेल्या जुन्या अंमली पदार्थ केसेसच्या संदर्भात कारवाई करून गुन्हा दाखल केला असून आम्ही मुंबई क्राईम ब्रँच इथून आलो असल्याची खोटी माहिती दिली आणि त्या महिलेला मुंबईच्या दिशेने घेऊन गेले. पतीवर पुढची कारवाई करणार असल्याची भीती दाखवून ही कारवाई करायची नसेल तर 50,000 रुपयांची खंडणी मागितली म्हणून एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये 3 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. काल एपीएमसी पोलीस स्टेशन या ठिकाणी रशिदा तारिक शेख यांच्या फिर्यादीवरून बादवी कलम 170, 364A, 384, 389 आणि 34 याप्रमाणे 3 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये राज भीमसेन कांबळे, संजय बाळूगावकर आणि दिनेश मारुती गंगावणे हे 3 लोक काल संध्याकाळी 4 च्या सुमारास या महिलेच्या घरी गेले आणि त्यांच्याकडे असलेलं पत्रकाराचं जे ओळखपत्र आहे ते पोलिसाचं ओळखपत्र आहे असं दाखवून आणि आम्ही मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस आहे असे सांगून त्या महिलेला त्यांच्या रिक्षामध्ये बसून नंतर ते मुंबईकडे घेऊन गेले आणि त्या ठिकाणी तुझ्या नवऱ्यावर यापूर्वी एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि आणखी सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याच्यामध्ये जर मदत करायची असेल तर तुला 50,000 रुपये द्यावे लागतील असे सांगून त्यांच्याकडे 50,000 रुपयाची मागणी केली म्हणून वरील गुन्हा दाखल आहे. 3 आरोपींना आम्ही अटक केली आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत.